मागील 2 ते 4 वर्षांपासून वसई विरार परिसरात थोडा जरी पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असतं. आयटी आणि नीरीने अहवाल दिलेला असला तरी त्यानुसार महापालिकेने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. दुसरीकडे जे प्रमुख नाले आहेत त्यावर अतिक्रमण होऊ नये हे असे याचे आदेश असताना वसई विरारमध्ये चक्क नाला बुजवून भरणीचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि ही दृश्य जी आहेत वसई पश्चिमेकडच्या 100 फुटी रोडवरील ही दृश्य आहेत. हा जो नैसर्गिक नाला आहे आणि या नाल्याकडून जवळपास समतानगर, मीनानगर, साईनगर, ओमनगर अशा अनेक शहरा नगराचं पाणी ह्या नाल्यातून पुढे पास होत असतं. परंतु अशा प्रकारे या नाल्यामध्ये भरणीचं काम सुरू आहे. याबाबत जेव्हा अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या त्यावेळेला पालिकेने आहे की हे काम थांबवलं आणि माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये एक साधासा अर्ज दिलेला आहे की याबद्दल कारवाई करावी. परंतु ही भरणी नेमकी कोणी केली का हे अद्याप समोर आलेलं नाही. वेळीच ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर जर वेळीत लक्ष दिलं नसतं हा नाला पूर्णपणे बुजवला असता आणि अशा प्रकारे जर अतिक्रमण होत राहिली तर पावसाचं पाणी नेमकं जाणार कुठून आणि शहरात पाणी भरणार नाही का? जवळपास आता ही ज्याची जागा असेल किंवा वादग्रस्त जागा असेल किंवा ज्याची जागा असेल तो भविष्यात इथे काहीतरी इमारत बांधेल किंवा गोडाऊन बांधेल, काही बांधू शकतो, त्यावर आणखीन हाईट वाढेल आणि आणखीन पाणी भरण्याची शक्यता आहे. परंतु पालिकेने देखील ह्या घटनेला 8 दिवस झाल्यानंतरही जेसीपीने आपला नाला हा मोठा केलेला नाही की ज्या नाल्यात अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावर कारवाई तर सोडा, आपला नाला देखील पालिका वाचू शकत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. याबाबत आम्ही पालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहे गिलिसन गोन्साल्विस यांच्याशी चर्चा केली आणि याबाबत अनेकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहेत, शिवसेनेचे देखील ऑब्जेक्शन आहे, त्यांनी देखील काय म्हणत आपण ऐकूया. परंतु वेळेत जी अतिक्रमण थांबली नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात वसई विरारकरांच्या घरात पुन्हा एकदा पाणी जाऊ शकतं. याबाबत सहाय्यक आयुक्त काय म्हणतात ते आपण ऐकूयात. नाही, आम्हाला जशी माहिती मिळाली तशी आम्ही आमचे इंजिनियरना पाठवलेल्या जागेवर, त्यांनी त्यांना बंद केला, ते भरणी करायची आणि त्यांचे जे गाडे आहेत त्या जप्त केल्या, गाड्यांच्या चाव्या जप्त केल्या आणि जागा मालक आहे त्यांच्यावर FIR दाखल करा आम्ही पोलिसांना पत्र दिलेलं. कोण आहे जागा मालक? स्थानिक आहे. त्यांना आम्ही मागे जानेवारी महिन्यामध्ये पण नोटीस दिलेली होती त्या संदर्भात. आपण बघितलं असेल की 2018 पासून जो वसईमध्ये 250 आणि 300 मिलीमीटर पावसामध्ये वसई पूर्ण बुडून जाते आणि अशा वेळेला वसईमध्ये नैसर्गिक जे नाले आहेत ते वारंवार बुजवण्याचं काम इथे केलं जातं. आता पाहत असाल तुम्ही सन सिटी परिसरामधला हा एक नैसर्गिक नाला आहे आणि या नाल्यातून बरंच पाणी बऱ्याच म्हणजे मीनानगर असेल, समतानगर असेल, मानव मंदिर असेल, हा जो परिसर आहे त्या परिसरातलं सगळं पाणी ह्या मार्गाने जाते. अशा वेळेला हा जो नाला जो आहे तो नाला बुजवण्याचं काम इथे पद्धतशीर केलं जातं. जर महानगरपालिका 12 कोटी खर्च करून निरी आणि IIT बोलवते आणि इथे नव्या योजना करण्यासाठी म्हणजे वसई बुडू नये म्हणून नव्या योजना करण्यासाठी सांगून देखील जर काही करत नसतील आणि जे नैसर्गिक नाले आहेत त्याचं बुजवण्याचं काम करत असतील तर त्या पद्धतीने जर झालं तर पुढच्या वेळेला जर 200-250 मिलीमीटर पावसामध्ये पूर्ण वसई बुडणार आहे याची जबाबदार महानगरपालिकेची आहे, वसई तहसील आहे, यांची कोणाची जबाबदारी आहे आणि अशा लोकांवरती कारवाई का नाही केली जात? तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो नाला जो आहे ना जो पूर्वीपासून याची नाल्याची जर रुंदी बघितली तर 20 ते 30 फुटापर्यंत रुंदी होती याची आणि खोली साधारणपणे 30 ते 40 फुटाची खोली आहे. जर तुम्ही हा पुढे जर पुढपर्यंत गेलं तर तुम्हाला ते दिसून येईल 30 ते 40 फुटाची खोली आहे. अशा वेळेला हा नाला जो आता जो बघितला तर इथे खोली तर मला वाटते 2 फुटाची पण खोली शिल्लक नाही आहे आणि 10 फुटाची रुंदी आहे इथे. म्हणजे हा जो नैसर्गिक नाला आहे हा जो बुजवला गेलेला आहे तर उद्या जर परिस्थिती अशी होईल की या पूर्ण संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण पाण्याखाली जाणार आहे आणि याला जबाबदार महानगरपालिका असणार आहे आणि त्याचबरोबर वसई तहसीलदार देखील तेवढेच जबाबदार असणार आहे. कारण या संपूर्ण घटना कृतीवरती या लोकांचं अजिबात लक्ष नाही आहे.